आतापर्यंत आपल्याला राशी म्हणजे काय हे समजले असेल आणि त्या त्यासंबंधीचे काही उदाहरणेही सोडवली आता चला संबंधी कोणते गैरसमज आहेत हे समजून घेऊया चलांबद्दलचे गैरसमज गैरसमज पहिला प्रश्न यापैकी कशाचा वापर चलांना दाखवण्यासाठी करता येतो एक्स एक्स किंवा वाय कोणतीही राशी कोणतेही अक्षर किंवा इंग्रजी मूळाक्षर चलांकरता एक्सचा सातत्याने वापर होत असल्याने असा समज झाला आहे की चलांना दाखवण्याकरता फक्त एक्सच उपयोगात आणतात हा गैरसमज आहे अशाच प्रकारे एक सर्वसामान्य धारणा आहे की चलांना दाखवण्याकरता फक्त एक्स किंवा वायच वापरता येतात हा देखील गैरसमज आहे अशाच प्रकारे चलांसाठी राशीचाही वापर करता येणार नाही तर योग्य धारणा ही आहे की चलांना दाखवण्यासाठी इंग्रजीमधील कोणतंही मूळाक्षर वापरता येऊ शकतं गैरसमज दुसरा प्रश्न जर चलांची राशी दाखवायची असेल तेव्हा इंग्रजीचे कोणते मूळाक्षर योग्य होईल स्मॉल लेटरवालं बी स्मॉल लेटर बी किंवा कॅपिटल लेटर बी इंग्रजीचे कोणतंही मुळाक्षर कित्येकदा चलांची राशी दाखवायला नामाचे पहिले अक्षर वापरता येऊ शकते अशी धारणा आहे म्हणूनच ही समज घेऊन उत्तरादाखल स्मॉल लेटर बी नमूद केले आहे हे उत्तर चूक आहे ही समज घेऊन अशाच प्रकारे पर्याय दोन असे उत्तर नमूद केले जाते जे आहे स्मॉल लेटर बी किंवा कॅपिटल लेटर बी निश्चितच स्मॉल लेटर बी वापरू शकाल पण या व्यतिरिक्त अशा चलांकरता इंग्रजी मूळाक्षरापैकी कोणतंही वापरू शकतो गैरसमज तिसरा प्रश्न जर वाय या चलाची किंमत दोन असेल तर तीन वायची किंमत किती असेल बत्तीस तीन अधिक दोन तीन गुणिले दोन की तीन छेद दोन बऱ्याचद्या चलाच्या राशीच्या किंमतीनुसार अदलाबदल केली जाते अशी धारणा असल्यामुळे बत्तीस असं उत्तर नमूद केले जे चुकीचं उत्तर आहे अशाच प्रकारे गोंधळ झाल्यामुळे तीन अधिक दोन किंवा तीन छेदी दोन अशी उत्तरे दिली आहेत ही सर्व चुकीची उत्तरे आहेत बरोबर धारणा अशी आहे की तीन वाय बरोबर तीन गुणिले वाय अशा धारणेसह तीन गुणिले दोन हे बरोबर उत्तर आहे आमची खात्री आहे की या व्हिडिओद्वारे अनेक गैरसमज दूर झाले असतील आणि चल राशींविषयी योग्य जाणाली असेल आज आपण पाहिले चल राशींविषयी अनेक गैरसमज कोणते आहेत